नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नकारात्मक म्हणजेच नेगेटिव्ह सेंटेन्सबद्दल शिकणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला काही वाक्य दिसत असते. हे सर्व वाक्य सकारात्मक वाक्य आहेत. वाक्य आय गिव्ह म्हणजे मी देतो, आय गिव्ह म्हणजे मी दिले, आणि आय विल गिव्ह म्हणजेच मी देणार. मित्रांनो, हे तीनही वाक्य वेगवेगळ्या काळातील वाक्य आहे. आय गिव्ह हे वर्तमान काळातील वाक्य आहे, आय गिव्ह हे भूतकाळातील वाक्य आहे, आणि आय विल गिव्ह हे भविष्यकाळातील वाक्य आहे. आता आपल्याला या सर्व वाक्यांना नकारात्मक करायचे आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, कुठल्याही वाक्याला जर आपल्याला नकारात्मक करायचं असेल तर आपण नॉट या शब्दाचा वापर करतो. पण याचा अर्थ नॉट वाक्यात कुठेही टाकला की ते नकारात्मक होईल का? तर बिलकुल नाही. या व्हिडिओमध्ये आपण नॉटचा वापर नक्की कसा करायचा आहे ते शिकणार आहोत. मित्रांनो, विल प्रमाणेच नॉटच्या सुद्धा ना काही अटी आहेत. अट क्रमांक एक, नॉट म्हणतो माझे आय यू वी दे ही शी इट म्हणजेच प्रोनाऊन्सशी पटत नाही, आणि म्हणून मी त्यांच्यानंतर लगेच जाणार नाही. आमच्या दोघांमध्ये एक तरी शब्द असायला हवा. चला आपण नॉटची ही अट स्वीकारूया आणि नॉटला वाक्यांमध्ये टाकूया. आधी बघितलेली वाक्य होती आय गिव्ह आणि आय विल गिव्ह. नॉटचे आय यू वी दे ही शी इट शी पटत नसल्यामुळे आपण प्रोनाऊन्स नंतर एक शब्दाची जागा सोडू आणि नंतर नॉटला त्या वाक्यात ठेवूया. वाक्य बनेल आय नॉट गिव्ह आणि आय विल नॉट गिव्ह. इथेच आपलं काम संपलं का? तर नाही. नॉटची आणखीन एक अट आहे. नॉट म्हणतो मी जेव्हा वाक्यात जाईन तेव्हा माझ्या समोरचा ऍक्शन वर्ड नेहमी त्याच्या मूळ रूपात असायला हवा. ही झाली नॉटची दुसरी अट. आता ही अट स्वीकारल्यानंतर वाक्यांमध्ये काय बदल घडतो ते बघूया. पहिलं वाक्य आहे आय डॅश नॉट गिव्ह. आता या वाक्यामध्ये नॉट समोर गिव्ह हा शब्द आलाय आणि गिव्ह हा त्याच्या मूळ रूपातच आहे, म्हणून इथे नॉटची दुसरी अट आपोआप मान्य झाली. दुसरं वाक्य बघूया आय डॅश नॉट गिव्ह. मित्रांनो, इथे नॉटच्या पुढे गेव आला आहे. गेव हे मूळ रूपातील शब्द नाही आहे. गेवचं मूळ रूप होतं गिव्ह, आणि म्हणून आपण इथे गिव्ह लिहिणार आहोत. तर वाक्य बनेल आय डॅश नॉट गिव्ह. असं केल्याने नॉटची दुसरी अट आपण इथे मान्य करतो. आता तिसरं वाक्य बघूया आय विल नॉट गिव्ह. मित्रांनो, इथे सुद्धा नॉटची दुसरी अट आपोआप मान्य झाली आहे, कारण की नॉट समोर आलेला ऍक्शन वर्ड गिव्ह हा त्याच्या मूळ रूपातच आहे, आणि म्हणून वाक्य बनेल आय विल नॉट गिव्ह. अशा प्रकारे आपण नॉटच्या दोन्ही अटी मान्य केल्या. मित्रांनो, जर तुम्ही पहिली दोन वाक्य बघितली तर तुम्हाला दिसून येईल ही दोन्ही वाक्य सारखी दिसत आहेत, पण जेव्हा आपण वाक्याला सुरुवात केली होती तेव्हा या वाक्यांचा वेगवेगळा काळ होता. आठवत आहे ना? वाक्य होतं आय गिव्ह म्हणजे मी देतो वर्तमान काळातील वाक्य, आणि आय गिव्ह म्हणजे मी दिले भूतकाळातील वाक्य. पण इथे आपण बघतोय नॉटच्या दोन्ही अटी मान्य केल्याने हे दोन्ही वाक्य सारखे दिसत आहेत. तर या वाक्यांना काळ देण्यासाठी आपण काही शब्दांची मदत घेतो. ते शब्द कुठले? तर डू डज वर्तमान काळासाठी, डीड भूतकाळासाठी, आणि विल भविष्यकाळासाठी. डू आणि डजचा वापर आपण वर्तमान काळ देण्यासाठी करतो, आणि म्हणून आय गिव्ह चं नकारात्मक वाक्य होईल आय डू नॉट गिव्ह. भूतकाळात आपण डीडचा वापर करतो, आणि म्हणून आय गिव्ह म्हणजेच मी दिले तर नकारात्मक वाक्य होईल आय डीड नॉट गिव्ह म्हणजे मी दिले नाही. आणि भविष्यकाळात विल इथे आधीपासूनच आहे, आणि म्हणून वाक्य बनेल आय विल नॉट गिव्ह म्हणजे मी देणार नाही. अशा प्रकारे या तीनही वाक्यांना आपण सकारात्मक वाक्यातून नकारात्मक वाक्य बनवले आहे. मित्रांनो, नॉटबद्दल आपण काय शिकलो? तर नॉटबद्दल आपण तीन गोष्टी शिकलो. एक, कुठल्याही वाक्याला जर नकारात्मक करायचं असेल तर आपल्याला नॉटची मदत घ्यावी लागते. पण नॉटच्या दोन अटी आहेत. अट क्रमांक एक, नॉट म्हणतो माझं आय यू वी दे ही शी इट शी मुळीच पटत नाही, आणि म्हणून माझ्यात
आणि या आय यू वी द ही शीटमध्ये एक शब्द असायला हवा. ही झाली नॉटची पहिली अट. नॉटची दुसरी अट आहे, नॉट म्हणतो माझ्या नंतर येणारा ॲक्शन वर्ड नेहमी त्याच्या मूळ रूपात असायला हवा. तसं नसल्यास मी वाक्यामध्ये गेल्यानंतर त्याला मूळ रूपात आणेन. या दोन होत्या नॉटच्या अटी. पण जेव्हा आपण या नॉटच्या दोन्ही अटी मान्य करतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की वाक्यांना काळच नाही आहे आणि म्हणून वाक्याला काळ मिळावा यासाठी आपण डू, डज, डिड आणि विल ची मदत घेतो. डू आणि डजचा वापर आपण वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य करण्यासाठी करतो आणि डिडचा वापर आपण भूतकाळातील नकारात्मक वाक्यासाठी करतो आणि विलचा वापर आपण भविष्यकाळातील नकारात्मक वाक्य बनवण्यासाठी करतो. अशा प्रकारे नकारात्मक वाक्य तयार होतात. चला एकदा पुन्हा ते उदाहरण बघूया. आय गिव चा अर्थ होतो मी देतो आणि आय गिव तर नकारात्मक वाक्य होईल आय डू नॉट गिव. ही गिव्ज चा अर्थ होतो तो देतो आणि याचं नकारात्मक वाक्य होईल ही डज नॉट गिव, म्हणजेच तो देत नाही. तिसरं वाक्य बघूया. आय गेव म्हणजे मी दिले. आता याचं नकारात्मक रूप म्हणजेच आय डिड नॉट गिव. तिसरं वाक्य बघूया. आय विल गिव म्हणजे मी देणार आणि याचं नकारात्मक वाक्य आय विल नॉट गिव म्हणजेच मी देणार नाही. मित्रांनो, नॉट आणि त्याचे नियम लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे कारण इंग्रजीमध्ये आपण भरपूर वेळा नकारात्मक वाक्यांचा सुद्धा वापर करतो. चला तर हा व्हिडिओ आपण पुन्हा एकदा बघूया आणि नॉटचा नक्की नियम काय आहेत आणि त्याच्या अटी काय आहेत याचा सराव करूया.